साहेबांच्या सुसंस्कृत राजकारणाचा आजही आदर्श सांगतो, त्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो आदर्श घालून दिला त्या महाराष्ट्रातला राजकारणाचा आदर्श जर कलुषित करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पक्षाने केलं. या पद्धतीनं पक्ष फोडले गेले, चिन्ह पळवली गेली, माणसं पळवली गेली, नेते फोडले गेले. अरे छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे, वार करायचा तर तो छातीवर करायचा असतो, पाठीवर वार करून तुम्ही सत्ता काय हस्तगत केली. आधी शिवसेनेच्या वेळी जेव्हा शिवसेना फोडण्यात आली तेव्हा उद्धव साहेब ठाकरे हे रणांगणात नव्हते, उद्धव साहेब ठाकरे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते, मानेच्या खाली संवेदना बधीर होत्या. अशा वेळी 40 आमदार सुरत, गुवाहाटी, गोवा, 50 खोके. आता महाराष्ट्रात चालणार नाहीत हे बोके, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. कारण या पद्धतीनं जर वार केला, पहिल्यांदा सरकार पाडलं महाविकास आघाडीचं, महाविकास आघाडीचं सरकार पाडल्यानंतर 2 जुलै 2023 ला जे काही घडलं त्याच्या आधीचा घटनाक्रम लक्षात घ्या. 27 जून ला भोपाळवरून माननीय पंतप्रधान 70,000 कोटींच्या घोटाळ्याची घोषणा करतात, त्याविषयी कारवाईचे संकेत देतात आणि 2 जुलैला लगेच भूकंप होतो. आणि प्रश्न हा पडतो, ज्या भाजपचा नारा होता ना खाऊंगा ना खाने दुंगा, यांचं महायुतीचं जर सरकार बघितलं तर डाग नसलेला, भ्रष्टाचाराचा आरोप नसलेला मंत्री दाखवान 500 रुपये मिळवा अशी स्पर्धा घेतली आली असती. ना खाऊंगा ना खाने दुंगा म्हणणाऱ्या भारतीय जनता पक्षाला या सगळ्यांना बरोबर घेऊन चालावं असं वाटतं. आणि आता मगाशी कोणीतरी आमच्या भगिनी बोलत होत्या, त्यांनी ताईंनी सांगितलं लोकसभेला मतांची झाली कडकी म्हणून यांना विधानसभेच्या आधी झाली होती बहीण लाडकी. पण त्या योजनेवर प्रचारासाठी खर्च किती, तुमच्या माझ्या टॅक्सच्या पैशातून जाणारा जो खर्च आहे जवळपास 600 कोटी रुपये खर्च केवळ या योजनेच्या प्रचारासाठी करण्यात आला. प्रचार योजनेविषयी कोणालाही काहीही दुमत नाही, पण आमच्याकडे माता भगिनीनं